या सेशन मध्ये आपण बघणार आहे वर्तुळ. ओके, वर्तुळामधला ओके, तर वर्तुळाचं क्षेत्रफळ आणि वर्तुळाचा परिघ कसा काढणार आहे आपण बघूया. आता या ठिकाणी एक वर्तुळ दाखवलं आहे, याच्यामध्ये डी बरोबर काय आहे व्यास आणि आर बरोबर काय त्रिज्या, त्रिज्या आर, व्यास डी आणि त्रिज्या आर. ओके, आर सेंटीमीटर काय असेल ते असेल, सेंटीमीटर असेल, एम एम असेल, मीटर असेल. ओके, तर बघा वर्तुळाचं क्षेत्रफळ बरोबर, वर्तुळाचं क्षेत्रफळ बरोबर पाय आर वर्ग. वर्तुळाचं क्षेत्रफळ किती असतं? पाय आर वर्ग. याच्यामध्ये डी बरोबर किती असणार आहे? डी बरोबर 2 × r, म्हणजे व्यास हा नेहमी त्रिज्येच्या दुप्पट असतो. म्हणजे त्रिज्या दिली असेल तरीसुद्धा तुम्हाला कॅल्क्युलेशन करता येईल आणि व्यास दिला असेल तरीसुद्धा तुम्हाला कॅल्क्युलेशन करता येईल. त्यानंतर याची जी परिघ, याचा जो परिघ असतो हा परिघ किती असतो? 2 πr. किती असतो? 2 πr. ही सूत्र महत्त्वाची आहेत. ओके, तर याच्यामध्ये बघा 2 πr. आता हा जो मेन्सुरेशनचा पार्ट आहे, ओके, ह्या मेन्सुरेशनचा पार्ट त्यांना 3 मार्कासाठी दिला आहे. ओके, पण पाठीमागं जर तुम्ही जर बघितला बाकीच्या चॅप्टरमध्ये, ओके, तर त्या बाकीच्या चॅप्टरमध्ये ह्याचा रेफरन्स आपल्याला वापरायला लागतो. काय करायला लागतं? ह्याचा रेफरन्स वापरायला लागतो. म्हणजेच हा चॅप्टर फक्त 3 मार्कासाठी नाही, तर पूर्ण कॅल्क्युलेशनचा जर विचार केला तर 5 ते 6 मार्कासाठी हा चॅप्टर तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. म्हणजे हे जर मेन्सुरेशन तुम्हाला आलं तर पाठीमागचे कॅल्क्युलेशनचे पार्टसुद्धा तुम्हाला काय होऊ शकतात? सॉल्व आउट करता येऊ शकतात. तर याच्यामध्ये बघा इथं पाय बरोबर किती किंमत असणार आहे? पाय बरोबर एक तरी 3.14 घ्या किंवा 22/7. ओके, 3.14 किंवा 22/7 ही काय असणार आहे? पायची किंमत असणार आहे. मग या ठिकाणी पायची किंमत टाकून तुम्ही हे एक्झाम्पल काय करू शकता? परिघ आणि क्षेत्रफळाचं सॉल्व आउट करू शकता. ओके,